महाराष्ट्राच्या आधुनिक औरंग्याचा वाढदिवस, ज्या औरंग्याने स्वतःच्या आई वडिलांना पण सोडलं नाही, स्वतःच्या सख्या भावाला आणि नातेवाईकांना सोडलं नाही, तेच तंतोतंत गुण या आधुनिक औरंगजेबाने घेतलेले आहेत। म्हणे हा महाराष्ट्र, हे महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख ज्या उद्धव ठाकरेंना स्वतःच कुटुंब सांभाळायला आतापर्यंत आलं नाही, स्वतःच्या वडिलांना त्यांच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये प्रॉपर्टी आणि राजकारणासाठी छळलं, ज्याचे स्वतःचे सख्खे भावंड आज त्याचा चेहरा बघायला बघत पाहत नाही, बाळासाहेबांची प्रॉपर्टी हडपण्याच्या नावाने स्वतःच्या सख्या भावाला भावाची काय अवस्था केली आहे हे कोर्टामध्ये चाललेल्या केस नंतर आपल्याला कळेल। चुलत भावाला जाहीर पद्धतीने हिणवणारा हा महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख कधीच होऊ शकत नाही। स्वतःच कुटुंब पहिलं उद्धव ठाकरेंनी सांभाळावं, दोन्ही मुलं वाया गेलेली आहेत, एकावर महिलेला अत्याचार आणि छळण्याचा आणि बलात्काराचे आरोप आहेत, दुसरा किती काळ शुद्धीत दिवसात असतो ह्याचा प्रश्नचिन्ह आहे। म्हणून जो स्वतःच कुटुंब हाताळू शकत नाही, सांभाळू शकत नाही, राखू शकत नाही, तो महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख कसा होईल ह्याचं उत्तर जरा संजय राजाराम राऊत आणि ह्यांच्या उद्धव ठाकरेच्या समर्थकांनी द्यावं। अशा आधुनिक औरंग्या जो आज महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाच्या विरुद्ध जिहाद दी हिंदू हृदय सम्राट, जिहाद हृदय सम्राट हिंदू पण नाही, जिहाद हृदय सम्राट बनून पाहतोय। आज प्रत्येक जिहादी ज्याचं नाव अभिमानाने घेतात असा हा आधुनिक औरंग्या जिहाद हृदय सम्राट हा महाराष्ट्राच्या नावावर लागलेला एक कलंकच आहे। म्हणून त्याच्या कोणी भावी मुख्यमंत्री चे बॅनर लावण्याची हिंमत पण करू नये, कारण का अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये ह्याच्या चपट्या पायामुळेच महाराष्ट्राच्या समोर मोठ्यातलं मोठं संकट उभं राहिलं। ते अडीच वर्ष उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीचे महाराष्ट्राला लागलेली पनवती म्हणून महाराष्ट्राचे लोक ओळखतात। म्हणून अशा व्यक्तीचा चुकून पण परत मुख्यमंत्री भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावणं हे महाराष्ट्राला शोभनीय नाही। धन्यवाद। बोला सर। अमित शहा यांच्या टीकेला एका उत्तर देताना शरद पवार यांनी असं म्हटलं की सुप्रीम कोर्टाने तडीपार केलेला माणूस देशाचा गृहमंत्री। मी त्या मोठ्या लोकांच्या विषयामध्ये बोलू इच्छित नाही। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार ही लोकभावना आहे असं संजय राऊत म्हणतात। मातोश्रीची भावना ही म्हणजे महाराष्ट्राची लोकभावना नाही, आणि ते पण मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्याची ती भावना आहे।
त्याला तुम्ही लोकभावना म्हणू शकत नाही. आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीसजींना पावसाळ्यात उगवलेली छत्री बोलण्या अगोदर हा संजय राजाराम राऊत पावसाळ्यात जे गंबूट घालतात, जे प्रत्येक जण पायात टाकून सगळीकडे चिखलामध्ये फिरतात, अशा पद्धतीच्या पावसाळ्यातल्या गंबुटाने आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर टीका करण्याची आणि थोबाड उघडण्याची हिंमत पण करू नये. तुझ्यासारखा नाक्यावरच्या छपरीने अशा मोठे आणि अनुभवी आणि विद्वान माणसाबद्दल बोलणं हे तुला काही शोभत नाही. नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन व्यापाऱ्यांनी सत्ता, पैसे आणि दहशतीच्या बळावर बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उभारून घेतली असं संजय राऊत म्हणतात. तुझा मालक जो अंबानीजींच्या लग्नामध्ये जो नाचतो गातो आणि ते काय तुम्हा लोकांना चालतात की काय? आज मोदी साहेब आणि अमित शहाजींमुळे महाराष्ट्रामध्ये जो कानाकोपऱ्यामध्ये जो विकास सुरू आहे, आज मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये निधी येते आहे, केंद्र सरकारच्या माध्यमातून जो मोठे मोठे प्रकल्प राज्यामध्ये सुरू आहे आणि त्याच्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक वाढते आहे, रोजगार वाढतोय. म्हणून ज्या मोदीजींच्या आणि अमित शहाजींचे आभार मानले पाहिजे ते त्यांच्यामुळेच आज महाराष्ट्राची प्रगती होते आहे. एवढी तरी अगर मिठाला हा संजय राजाराम राऊत आणि त्याचा मालक जागला असता ना तर त्याला रात्री झोप तरी लागली असते. गुजरात मधून औरंगजेबाचे कितीही चेले चपाटे आले तरी त्याला महाराष्ट्रात शिवसेना खतम करता येणार नाही, ठाकरे यांचे नेतृत्व संपवता येणार नाही असं संजय राऊत. आजचा आधुनिक औरंगजेब हा मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर राहतो. गुजरात असो महाराष्ट्र असो आम्ही सगळे शिवरायांचे मावळे आहोत आणि म्हणूनच विशालगडवर आम्ही आमचा शिवरायांचा गड मोकळा करण्यासाठी आम्ही तिथे आंदोलन केलं, आवाज उचलला. विशालगडवर जाण्याची हिंमत आणि त्या किल्ल्याला मुक्त करण्याची हिंमत, त्याच्या बाजूने आवाज उचलण्याची हिंमत उद्धव ठाकरेंनी दाखवली का? तुम्ही कसले शिवरायांचे मावळे, तुम्ही तर औरंगाबादचे पिल्लावळ आहात. म्हणून तर त्या जिहाद यांची बाजू घेतात. म्हणून तर विशालगडला एकदा तरी उद्धव ठाकरेंनी थोबाड उघडलं का, तोंड उघडलं का विशालगडसाठी? म्हणून उगाच शिवरायांचं नाव घेऊ नका. तुमच्या रक्तात औरंगाबाद नसा नसामध्ये भिमलाय हे आता महाराष्ट्राच्या जनतेला चांगल्या पद्धतीने कळलेलं आहे. देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील पावसाळ्यात उगवलेली छत्री आहे. राज्यातील बहुतांश जनता देवेंद्र फडणवीस यांना खलनायक मानते असं संजय राऊत. महाराष्ट्रात जरा हा संरक्षण बिगर संरक्षण अगर फिरला ना तर ह्याला कळेल की देवेंद्रजींचे चाहते किती आहेत आणि देवेंद्रजींचे चाहते ह्याला काय करू शकतात. म्हणून भांडुपमध्ये चार पोलिसांची संरक्षण घेऊन ते पण देवेंद्रजींच्याच खात्याने दिलेले आहेत. गृह खात्याने दिलेल्या संरक्षण घेऊन जास्त थोबाड उघडू नकोस. आणि तुला एवढं देवेंद्रजींची लोकप्रियता समजून घ्यायची असेल ना, जरा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिर, संरक्षण न घेता, मग तुला कळेल देवेंद्रजींची लोकप्रियता किती आहे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी जी महाराष्ट्रात घाण केली आहे, अस्वच्छता केली, ती आम्हाला साफ करावी लागेल असं संजय. ऑक्टोबरला महाविकास आघाडीची उरली सुरली घाण हे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही साफ करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये पेस्ट कंट्रोलची मोहीम आम्ही राबवणार आहोत. हे जे काय उगाच मच्छर आणि किडे हे महाविकास आघाडीचे पुरे जे राज्यामध्ये जे फिरत आहेत ना, ह्यांना आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पेस्ट कंट्रोलच्या नावाने महाराष्ट्र आम्ही साफ करून देणार आहोत. शिंदेनी 3 ते 4 हजार कोटी खर्चून शिवसेनेतील नेते विकत घेतले असा संजय राऊतांचा आरोप आहे. काय अशा पद्धतीचे बेछूट आरोप पहिले पत्रकारांच्या समोर करायचे आणि मग कोर्टामध्ये केस गेल्यानंतर माफी मागायची हीच संजय राजाराम राऊतची आता सवय झालेली आहे. एवढे मोठे आरोप आकडे देत असताना एकाचाही पुरावा द्यायचा नाही
आणि आबरू नुकसानीची केस दाखल केल्यानंतर तिथे नाक रगडत माफी मागायची हे संजय राजारावची वृत्ती झालेली आहे. नीती आयोगावर बोलताना संजय राऊत असं म्हणतात की महाराष्ट्रावर 8 लाख कोटींचं कर्ज आहे. हे 8 लाख कोटींचं कर्ज घेऊन या राज्याचे अर्थमंत्री मुख्यमंत्री नीती आयोगाकडे जाणार आहेत. हे कर्ज का झालं आणि कोणी केलं याचं उत्तर आजच्या राज्यकर्त्याकडे नाही. जरा ढ विद्यार्थी जेव्हा अर्थकारणाबद्दल बोलतो ना तर त्याची भाषा अशीच असते. हे 8 लाख कोटीचं जे कर्ज आहे ना ते महाराष्ट्राचं आज नाही वर्षानुवर्ष जी काही सरकार चाललेली आहे आणि त्या सरकारनी जे काही कर्ज उचलले विविध विकास कामांसाठी त्या निमित्ताने हे झालेलं कर्ज आहे. त्याच्यामध्ये तुझा मालक पण मुख्यमंत्री होता. कोरोना काळामध्ये आपल्या तिजोरी महाराष्ट्राची तिजोरी खाली करून मातोश्री दुसरी मातोश्री बांधणारा हा तुझा कपाळ करंटा मालक आहे लक्षात घे. म्हणून नुसतं फक्त 8 लाख करोड मध्ये पहिले शून्य किती आहेत पहिले बोल आणि मग तुझा धोबाड उघड. नरेंद्र मोदी म्हणत होते की काळा पैसा आणेल आणि जनतेमध्ये वाटेल, परंतु भ्रष्टाचाराचा पैसा हे करून नगर शाखा प्रमुखांपासून नगरसेवकांपर्यंत विकत घेतले जात आहेत. असं आदरणीय मोदी साहेबांचं नेतृत्वच कळलं नाही ते अशाच पद्धतीचे बावळट उत्तर आणि वक्तव्य करू शकतात. मोदी साहेबांच्या 10 वर्षाच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या विविध योजनांच्या माध्यमातून आज शेतकरी असो कामगार असो सामान्य जनतेच्या खात्यामध्ये जे पैसे पोचत आहेत जी निधी पोचते आहे त्याचा थोडा अभ्यास संजय राजाराम राऊतनी करावं. ते कदाचित 15 लाखपेक्षाही जास्त झाले असतील 10 वर्षामध्ये ते टोटल मारलं तर. आणि त्याचे किती लाभार्थी तुझ्या उभाटा सेनेचे आहेत त्याचे पण जरा यादी पाहिजे तर मी पाठवतो. जाहीर पत्रकार परिषदेमध्ये नरेंद्र मोदीजींची टीका करायची आणि लपून छपून त्यांचे सगळ्या योजनेचा फायदा घ्यायचा. आता लाडली बहन योजनेच्या लाभार्थी किंवा लाभ घेण्यासाठी तुझ्या उभाटा सेनेचे आणि महाविकास आघाडीचे किती कार्यकर्ते रांग लावून उभे आहेत ना याची कधीतरी आता यादी मी प्रकाशित करणार आहे. मग त्या कार्यकर्ते जे लाभ घेण्यासाठी रांगेत उभे आहेत त्यांना सांग ते लाभ घेऊ नका. ही योजना भंपक आहे. एका बाजूला कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी बॅनर पोस्टर लावायचे लाडली बहन योजनाची आणि रांगेत उभे राहून लाभ घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूने या नालायक लोकांनी त्यांच्या नेत्यांनी टीका करायची. अशा पद्धतीचे डबल ढोलकी पद्धतीचे हे लोक आहेत. हे जनता आता ओळखलेलं आहे जनतेनी. या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याची कुठलीही शंका नसल्याचं वक्तव्य काय आहे. सकाळी 11 वाजता 10 वाजता 90 मारण्याचा तो इफेक्ट आहे. महाविकास आघाडीचं सरकार हे येत आहे हे गेल्या 2.5 वर्षापासून सातत्याने सांगणारा हा वायझेड आहे. कधी याचं कुठलंही वक्तव्य खरंच ठरलेलं नाही. 3-3 महिन्यांनी सरकार पडणार असं याचं वक्तव्य आहे. ते मार्चला पडणार मेला पडणार फेब्रुवारीमध्ये पडणार सरकार तर कधी पडलं नाही. हा आता ऑक्टोबरच्या नंतर ह्याची काय अवस्था ह्याचा आणि ह्याची पक्षाची होईल हे आता तुम्ही वाट पाहत बघा. सर राज ठाकरे यांनी त्या भाषणामध्ये असं म्हटलंय की हिंदूंमध्ये जी दहन करण्याची जी प्रक्रिया आहे अंत्यसंस्कार करण्याची प्रक्रिया आहे ती बदलली पाहिजे कारण खूप वृक्षतोड होते आणि त्यासाठी आता इलेक्ट्रिक वीज दाहिनींचा वापर करावा असं त्यांचं म्हणणं आहे. काय सगळेच सल्ले आणि सगळ्यात सूचना या हिंदू समाजालाच का दिल्या जातात हा माझा मूळ प्रश्न आहे. मग बकरी ईदला बकरी कापू नका अशा पद्धतीचे सल्ले का देत नाही. तिथे मग प्राण्यांची कत्तल होत नाही का. मग सगळेच सल्ले मला राज साहेबांना एक प्रखर हिंदुत्वादी नेते आहेत त्यांना मला विनंती करायची आहे की हिंदू समाजामध्ये वर्षानुवर्ष चालू असलेल्या ज्या प्रथा परंपरा आहेत त्याला कोणीही हात लावता कामा नाही. पण त्याचबरोबर जे बकरी ईदला बकरी कापली जाते किंवा मोहरमला विविध प्राण्यांवर छळ केला जातो मग घोडे असतील विविध प्राण्यांवर अक्षरशः त्यांना रक्तबंबाळ केला जातं याचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत मोहरमचे. ते बंद करण्यासाठी आपण हिंदुत्वाचे विचाराचे सगळे कार्यकर्ते आणि नेत्यांनी आवाज उचलला पाहिजे अशी मागणी आम्ही राज साहेबांकडे करेन.
आणि असं आवाहन त्यांना करीन. साहेब, लाडली बहीण योजनेसाठी आपण एक अभिनव कल्पना आपल्या मतदारसंघात राबवल्याची चर्चा आहे. देवगडमध्ये एक खास विशेष करून त्या योजनेचा आपण आवाहन केलं, नेमकी ती योजना? माझ्या कणकोली देवगड वैभवडी मतदारसंघामध्ये मला लाडली बहीण योजना ही 100% लाभार्थींपर्यंत पोहोचवायची, आणि ह्याचसाठी मी माझ्या तिन्ही तालुक्यांच्या सरपंचांना मी असं आवाहन दिलेलं आहे, किंबहुना त्यांच्यासाठी घोषणा केलेली आहे की जो सरपंच आपल्या गावामध्ये ह्या योजनेचे जास्तीत जास्त लाभार्थी वाढवेल किंवा करेल, आणि जेव्हा ती फायनल यादी प्रांतांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत येईल, त्या माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक तालुक्यातल्या पहिल्या 1, 2, 3 क्रमांकाच्या गावांना मी बक्षीस जाहीर केलेलं आहे. पहिलं बक्षीस आहे 25 लाखाची विकास निधी, दुसरं बक्षीस आहे 15 लाखाची विकास निधी, आणि तिसरं बक्षीस आहे 10 लाखाची विकास निधी. जो सरपंच आपल्या गावामध्ये ही योजना 100% राबवेल, दुसऱ्या क्रमांकावर राबवेल, तिसऱ्या त्यांनी ह्या पद्धतीची विकास निधी माझ्याकडून घेऊन जावावी, त्यांनी विकास निधीची यादी किंवा मागणी माझ्याकडे आणावं निवेदन, आणि ज्या दिवशी त्याचं नाव 1 क्रमांकावर येईल 25 लाखाची निधी हे त्यांना दिलं नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या सरपंचांना जे सहकार्य पाहिजे, जे त्यांना मनोबल वाढवायचं आहे, जे त्यांना मदत करायची आहे, आणि तुम्ही ही स्पर्धा जिंका आणि जिंकल्यावर अशा पद्धतीचं बक्षीस घेऊन घ्या, अशा पद्धतीचं प्रोत्साहन देण्याचा माझा प्रयत्न आहे. साहेब, मनोज जरागेंचा बोलविता धनी वेगळा, असं राणे साहेब काय बोलले आणि त्यांची ताकदच वेगळी आहे, वेगळी कारणे असल्याने त्यांच्यामध्ये अदृश्य शक्ती काम करते असं राणे साहेब काय बोलले. राणे साहेब महाराष्ट्राचे आणि देशाचे अनुभवी नेते आहेत. मराठा समाजाच्याला आरक्षण देण्यामध्ये राणे साहेबांची फार महत्वाची भूमिका राहिलेली आहे, म्हणून एका ज्येष्ठ नेत्याकडे अशी माहिती असल्यामुळे त्यांनी त्या पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.